ॲक्टिव टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, गांधीजींची गोष्ट, सोपे भाषण. इंग्रजाविरुद्ध लढले, अस्पृश्यांना बळ दिले, सत्य अहिंसेचे शस्त्र हाती, झाले प्रसिद्ध साऱ्या जगती. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मी आपणाला महात्मा गांधी यांचा एक जीवन प्रसंग सांगणार आहे, तो आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकावा ही नम्र विनंती. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. महात्मा गांधी हे सत्यप्रिय होते. त्यांना खोट्या गोष्टी अजिबात पटत नसत. अगदी लहानपणापासूनच ते सत्याचा आग्रह धरत असत. शाळेत असताना गांधीजींचे गणित फारसे चांगले नव्हते. एकदा शिक्षण खात्याचे एक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या शाळेची तपासणी करण्यासाठी आले होते. गांधीजी ज्या वर्गात होते त्याच वर्गात त्यांनी प्रथम गणित फळ्यावर मांडले आणि मुलांना ते सोडवावयास सांगितले. सर्व मुलांनी पाटीवर ते गणित सोडवावयास सुरुवात केली, परंतु छोट्या मोहनला मात्र बराच प्रयत्न करूनही ते गणित सोडविता येईना. हे ते पाहून त्याच्या वर्गशिक्षकांनी त्याला शेजारच्या मुलाच्या पाठीवर पाहण्याची खून केली. मोहनला ते एकसारखे खुणावीत होते, परंतु मोहन मात्र काही केल्या शेजारच्या मुलाच्या पाठीकडे पाहतच नव्हता. थोड्याच वेळात त्या अधिकाऱ्यांनी सर्व मुलांच्या पाट्या तपासल्या. मोहन सोडून सर्वांनी ते गणित बरोबर सोडवले होते. ते वरिष्ठ अधिकारी निघून गेल्यावर वर्गशिक्षक मोहनकडे रागाने पाहत म्हणाले, मोहन, शेजारच्या पाटीवर पाहण्यासाठी मी तुला एकसारखा खुणावीत होतो, नी तू माझ्या तोंडाकडे काय पाहत होतास? त्यावर छोटा मोहन म्हणाला, सर, दुसऱ्याच्या पाटीवरून कॉपी करणे ही गोष्ट विद्यार्थ्याला मुळीच शोभत नाही. माझे गणित चुकल्याबद्दल तुम्ही 2 सोडून 4 छड्या मारल्या तरी मी आनंदाने सहन करीन, परंतु दुसऱ्याच्या पाटीवर पाहून कॉपी करण्याचे पाप मी कदापि करणार नाही, असे होते गांधीजी. त्यांनी आयुष्यभर सत्याची कास धरली. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव देखील सत्याचे प्रयोग असे आहे. गांधीजी सत्य, अहिंसा, स्वावलंबन यांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. अशा या थोर सत्यप्रिय नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद.